अपन फ्री देतो कार्यक्रम काय सर हा देखते जाऊ त्याला पण समजावतो काय व्यवस्थित प्रॉपर खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुलेंचं जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या माविमच्या कार्यक्रमाला त्याला राज्यातली सुरुवात आज जालन्यामध्ये केली आणि ती विरेगावमध्ये केली त्याबद्दल ज्योतिताईंचं मी मनापासून आभार मानतो आणि त्यांनी हा बहुमान जालन्याला आणि विरेगावला दिला तर निश्चित प्रकारे आपल्या ज्या उद्देशाने ज्या उद्दिष्ट घेऊन आपण याची सुरुवात केलेली त्याला नक्कीच यश मिळेल आमचं 100% सहकार्य असेल आपलं त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान असेल आणि त्यामुळे एक समाजाच्या उत्तरदायित्व जे आपल्या सर्वांचं असतं त्याप्रती तुम्ही खूप मोठं काम माविम खूप मोठं काम भारत मुक्त किंवा आम्ही ॲनिमिया मुक्त भारत या सगळ्या महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये माविमचा खूप मोठा सहभाग या ठिकाणी दिला जातोय. महाराष्ट्रभरा आज महाराष्ट्राचा ॲनिमिया मुक्त भारतचा शुभारंभ जालना जिल्ह्याच्या विरेगाव प्राथमिक आरोग्यापासून केंद्रापासून झालेला आहे आणि या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचा सहभाग ज्यांनी घेतला किंवा ज्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी जो होतोय तो माविमच्या अध्यक्ष ज्योतिताई ठाकरे या माझ्या बाजूला आहेत आमचे CO जिल्हा परिषद आहेत आणि या संपूर्ण आज महाराष्ट्रभरात माविम आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वतीनं आपण हा जो भारताचा महत्त्वपूर्ण असा उपक्रम आहे त्याला एक मोठ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये एक चांगलं योगदान देण्याचं काम माविम आणि आरोग्य विभागाच्या वतीनं करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात करत असताना मग त्याच्या बाबतीतलं प्रबोधन असेल त्याच्या बाबतीतला प्रतिबंधात्मक उपाययोजना असेल की ॲनिमिया म्हणजे HB पर्सेंटेज प्रमाणात असावं महिलांचं 11% असावं आणि पुरुषांचं 14% असावं त्याचबरोबर आज जो ॲनिमियाचं जे पर्सेंटेज आहे ते लहान मुलांमध्ये 6 महिन्यापासून तर 5 वर्षापर्यंतच्या वयोगटातील मुलं 69% ॲनिमियक आहेत त्यामुळे ते होऊ नये त्याची काळजी कशी घेता येऊ शकेल तर त्या बाबतीतले जनजागृती प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार या सगळ्या बाबतीतली माहिती आपण देत आहोत. महिलांमध्ये सुद्धा 54% एकूण महिला ॲनिमिक आहेत त्यांचं प्रमाणसुद्धा निश्चित प्रकारे हे कमी झालं पाहिजे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं लोहयुक्त भोजन असायला हवं त्यांची आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी त्याचबरोबर त्यांचा भाजीपाला फ्रूट्स या सगळ्या गोष्टी एक समतोल असं आहार त्यांचा कसा दररोजचा असायला हवा या बाबतीतली जनजागृती आणि त्याचे उपाय हे संपूर्ण माविम आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं केलं जात आहे आणि त्याचा आज मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी आम्ही सुरुवात करतो. राज्यभरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आज सुरुवात होत आहे आणि सावित्रीबाई फुलेंची आज जयंती त्याचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने माविमनी हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्याला माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत आणि सार्वजनिक आरोग्य विभाग पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या कार्यक्रमाला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने ॲनिमियामुक्त भारत जो उद्दिष्ट आणि आपल्या या ठिकाणी केलेलं आहे तर ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.